पालक अकाली गेल्यामुळे अनाथ झालेले गरीब वंचित परिस्थितीमुळे काम करून शिक्षण घेणाऱ्या धुळे शहरातील समता शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू 60 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मिनल दरवडे यांनी गणवेश आणि शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचं वाटप केलंय. गणवेश नाही म्हणून शिक्षण थांबायला नको हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वाटप करण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एके दिवशी मी एक शब्द दिला होता जेव्हा मी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला इथे आलो होतो. थंडीचे दिवस होते आणि मुलं सगळे प्रांगणामध्ये थंडीने कुडकुडत होते. त्यांच्याकडे चांगले पोशाख नव्हते, त्यांच्याकडे चांगले गणवेश नव्हते. गणवेश होते तर ते मळालेले होते, गरदमलेले होते, कुठेतरी फाटलेले ठिगळे लावलेले होते. आणि म्हणून तेव्हाच असं ठरलं होतं की या मुलांसाठी काहीतरी करायचं. मग शिक्षक वृंदाशी मुख्याध्यापकांशी बोललो आणि गरजवंत असलेल्या ज्यांचे पालक काही कारणामुळे आज हयात नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, जे कामं करून शिक्षण घेत आहेत, कसंही करून शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, अशा सगळ्या मुलामुलींसाठी काहीतरी करायचं. आणि म्हणून ही जी सगळी माझी बालमित्रमैत्रिणी आहेत त्या 60 बालमैत्री मैत्रिणांसाठी आम्ही सगळे गणवेश खाऊ शैक्षणिक साहित्य देण्यासाठी म्हणून आज आमच्या या शाळेमध्ये आलेलो आहोत. समता शाळेचे सगळे शिक्षक वृंद मागे उभे आहेत आणि हे पदरमोड करून आत्तापर्यंत या मुलांसाठी काही ना काही मदत करत आलेले आहेत, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर मी आणि माझी सुविद्य पत्नी डॉक्टर विनल दरवडे आणि मी डॉक्टर अभिनय दरवडे आम्ही आमच्या रुग्णालयातून संगोपन बालरुग्णालयातून इथपर्यंत यासाठी आलो की या सगळ्या बाळगोपाळांना मदत मिळावी आणि शिक्षण सुरू राहावं. मुख्य उद्देश हाच आहे. आमचा हा खारीचा वाटा यांचं शिक्षण थांबू नये एवढ्यासाठीच होता. असंच निरंतर यांनी शिकावं, पुढेही काही मदत लागली तर आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासोबत सक्षमपणे उभे आहोत. परिस्थितीमुळे अडथळे आले तरी त्यावर मात करून शिक्षण पूर्ण करणं किती गरजेचं आहे आणि शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकतं. लाडक्यांसाठी योजना राबवणाऱ्या राजकारण्यांना या खऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांचा विसर पडावा हीच खरी शोकांतिका आहे. शाळेच्या आवारात दारूचे अड्डे बनवून शिक्षणाचा अपमान करणाऱ्या मानसिकतेचा जाहीर निषेध सुद्धा यावेळी करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.